भारताच्या खेळासाठी कुठे जाऊ नका, पात्र बघत राहा, या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद हर्षल. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं. जी हाँ सर, यहाँ पे स्कोरर नहीं था इसलिए थोड़ी देर के लिए रुके थे. चार ओवर का मैच है, मैच शुरू हो चुका है. पहली गेंद पर दो रन भी आ चुके हैं. चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं जहां पे गेंदबाज है अल्तमश और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज दानियाल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अब्दुल. अब्दुल ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी और आधा शतक जड़ा था और मैन ऑफ द मैच के हकदार भी रहे थे. जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद और एक आसान सा कैच हो सकता है. जी हाँ, यहाँ पे पकड़ लिया है और दानियाल को जाना पड़ेगा वापिस. ये पहला छटका, पहले विकेट का पतन. बैटिंग करना रे संघनायक, फलंदाजी करना रे संघनायकाला विनंती है कि आपला 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये. तर दोन धावांची जर पेनल्टी बसली तर मात्र संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. सो प्लीज आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, कारण मित्रांनो प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असणं फार गरजेचं आहे. वरणचा आलेला आहे, जुई नगरचा नाहीये. जुई जुई वॉरियर्स. इसी बीच नए बल्लेबाज आए हैं जहूर. चलिए दोस्तों, फिर से एक बार एक अच्छा मुकाबला हमें देखने को मिलेगा. ओहो, लाजवाब स्ट्रोक है ये. फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे पुल किया है या हुक किया है. गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए अब्दुल के बल्ले से आता हुआ ये पहला. मश ने हालांकि इस पहले ओवर में एक विकेट जरूर चटका. ओहो हो, अल्तमश की ये गेंद अनप्लेबल थी, खंबा उखाड़ दिया है. जो बल्लेबाज शानदार बल्लेबाजी कर रहे थे उन्हें स्ट्रोक बॉल से जरिए से प्रभावित किया है. दो टांगों के बीच में से ये गेंद निकल गई सीधा स्टंप के ऊपर और उसी के साथ ये गिल्लियों को बिखेर दिया है अब्दुल बैक टू द पवेलियन. ये दूसरा छटका.
जुई वॉरियर्स इस टीम की जानिब से नए बल्लेबाज सोबान और मैन ऑफ दिस सीरीज के लिए जो ब्रांडेड बाइसिकल यहां पे है वो आ चुकी है, वो हमारे मंच पर यहां पे सजी है। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज अमीर आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। इतनी कड़क धूप में बल्लेबाजी करना, गेंदबाजी करना या फील्डिंग करना इतना आसान नहीं है। ये सारे बच्चे, सारे खिलाड़ी बहुत मेहनत कर रहे हैं और ये क्यों कर रहे हैं? अपने अपने खुद के नाम के लिए, अपने गांव के नाम के लिए, अपने टीम के लिए, क्योंकि विलेज टू विलेज फॉर्मेट है और यहाँ पे अपनी टीम को जिताना है, अपने गांव का नाम रोशन करना है। जी हाँ, इस बीच जोरदार अपील, मगर अंपायर जी बताते हुए कि टप्पा खाने के बाद ये गेंद विकटों के ऊपर से चली जाती और इसी वजह से उस अपील को सिरे से खारिज कर दिया है। लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मुकम्मल किया है, मगर गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूँगा, काबिले तारीफ यहाँ पे शुरुआत की है। पहले ओवर में कुछ बड़े स्ट्रोक हमें देखने को ज़रूर मिले, मगर 2 बल्लेबाजों को चलता किया था। आपके पास एक अच्छा ऑप्शन होता है विकेट चटकाने का, क्योंकि अगर बल्लेबाजों को खामोश रखना है तो आपको विकेट चटकाने होंगे। ओहो, ये खराब फील्डिंग, बहुत ही लेजी फील्डिंग देखने को मिली और जहाँ पे 1 या 2 रन मिल सकते थे वहाँ पे नज़र हटी और दुर्घटना घटी, 4 रन मिलेंगे। रनों की संख्या हो चुकी है 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर खड़े खड़े खेलने का प्रयास, हरकत करनी होगी, फुटवर्क का इस्तेमाल करना होगा, गेंद की पिच तक पहुंचना होगा और गेंद को अपने बल्ले के बीचों बीच टकराने देना होगा, तब जाके यहां पे रन मिलेंगे। मगर सही मायनों में जैसे मैंने कहा था कि इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, इनफैक्ट बहुत मुश्किल। मगर ये गेंदबाज काफ़ी प्रभावित करते हुए, मगर नज़र लग गई ऑफ स्टंप के बाहर, बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अमित सर ने उसे वाइट करार दिया है। वाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, एक्स्ट्रा के रूप में यहाँ पे रन मिलेगा। रनों की संख्या यहाँ पे धीरे धीरे बढ़ रही है, रनों की संख्या हो चुकी है 16 रन 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 4 ओवर का ये मुकाबला, दूसरा ओवर यहाँ पे जारी है। पहले ओवर में कुछ अच्छी गेंदबाजी, 30 गज का दायरा मौजूद था। इस मरतबा खराब गेंद, छोटी गेंद, फिर से एक बार उसे बना दिया है बल्लेबाज ने खोटी गेंद। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइज बनाकर उसे खेलना चाहते थे, मगर गोली की रफ्तार से गेंद कारपेट को छूती भी निकल गई। मिड विकेट में थोड़ा सा वहां के फील्डर फंबल हुए, मिस फील्डिंग हुई और उसका फायदा जहूर ने उठाया। देखते देखते दूसरा रन यहां पे चुरा लिया है और यहां पे दूसरे ओवर की समाप्ति भी हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 24 रन। पहले ओवर में 9 रन और 2 सफलताएं अर्जित की थी पहले गेंदबाज ने अल्तमश ने, मगर यहाँ पे ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ। इस ओवर में हमें 13 रन खर्च करते हुए गेंदबाज दिखाई दिए और उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर फिर भी मैं कहूँगा कि बहुत ही अच्छी गेंदबाजी, ठीक ठाक गेंदबाजी, क्योंकि इस मैदान पर 10-12-13 रन आसानी के साथ आ ही जाते हैं। इस ट्रैक पे ऊपर, इस सीमेंट पिच के ऊपर, इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना यानी आग के ऊपर चलना, इस तरह से मैं कहूँगा
बहुत मुश्किल है गेंदबाजी करना। जी हाँ, घुटना टेका है और उस गेंद को दिशा दी है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई फायर, 6 रन। के सहायता से रनों की संख्या ने छलांग लगाई है, 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। पहले 2 ओवर में गेंदबाज ठीक ठाक गेंदबाजी करते हुए नजर आए, इस विकेट के मद्देनजर और इस मैदान को देखते हुए, इस मैदान के लिहाज से बहुत ही अच्छी गेंदबाजी अगर मैं कहूँ तो गलत नहीं होगा, मगर अब यहाँ पे बल्लेबाजों ने सोचा है, समझा है कि अभी नहीं तो कभी नहीं, अब यहाँ पे रिस्क उठाना होगा और सवान के बल्ले से 30 रन, 24 रन हुए थे पहले ओवर में, 9 रन दूसरे ओवर में, 13 रन। पंद्रह रन आए थे और पहले ओवर में 9 आए थे, कुल मिला के 24 थे और इस छक्के के सहायता से 30 रन। इसीलिए दोस्तों प्रोफेशनल स्कोरर होना बेहद जरूरी होता है, हर मैच में यहां पे स्कोरर बदल रहा है तो थोड़ा सा कंफ्यूजन होता है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार ऑन द राइज उसे खेला है डीप मिड विकेट में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 ही रन यहाँ पे मिलेगा और इसे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 2 विकेटों के नुकसान पर, 4 ओवर का ये मुकाबला है। पहले बल्लेबाजी करते हुए, हालांकि पहले 2 ओवर में गेंदबाजों ने प्रभावित किया मगर अब यहाँ पे बल्लेबाज प्रभावित करेंगे क्योंकि पहली गेंद पर शोभान के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला और उसके बाद यहाँ पे सिंगल लेकर अपने साथी बल्लेबाज को जहूर को खेलने का मौका दिया है। आहा, इसे कहते हैं परफेक्शन, इसे कहते हैं शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। गेंदबाज ने जो सवाल डाला है उसका जवाब नहीं है बल्लेबाज के पास, बल्लेबाज आश्चर्यचकित होते हुए, अचंभित होते हुए, करे तो क्या करे इसी विवंचना में नजर आए। कमाल की गेंदबाजी, इस विकेट के ऊपर अगर इस तरह की गेंदबाजी करने की क्षमता आप में है। जी हाँ, थोड़ा सा भटके और मिलेंगे फिर यहाँ पे फटके, ओवर पिच गेंद थी, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह, ये सीधा छक्का। स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स, 3rd ओवर इन प्रोग्रेस, 3 ओवर की है, हालांकि अभी भी कुछ गेंदें आना बाकी। इसके पहले हम तारीफ कर रहे थे गेंदबाज की मगर ओवर पिच करने की गलती बिल्कुल नहीं कर सकते इस मैदान पर, हार्ड ट्रैकर, ओवर पिच, फुल टॉस, इसे इग्नोर करना होगा, ऑप्शन के बाहर वाइड यॉर्कर करना होगा, 2 टांगों के बीच में बल्लेबाज को क्रैम करना होगा। जी हाँ, इस तरह की अगर गेंद होगी तो बल्लेबाज को कारपेट के सहारे खेलने पर मजबूर, मगर आपके सहयोगी खिलाड़ी अगर साथ नहीं देंगे तो यही नतीजा होगा, जहां पे 1 रन था वहां पे मिलेंगे अब फिर से एक बार जहूर को 4 रन। से रनों की संख्या हो चुकी है 41, 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बहुत ही तेजी के साथ अब रनों की संख्या आगे सरक रही है। 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन मैंने कहा था मगर अब यहां पे 41 रन इस तीसरे ओवर में हो चुके हैं। जी हाँ, इसमें तब हरकत, डांसिंग डाउन द विकेट, फुल टॉस बनाकर जहूर ने बहुत ही बढ़िया तरीके से खेला था मगर गैप ढूंढने में कामयाब नहीं हुए और इसी वजह से मिड विकेट में अच्छी फील्डिंग देखने को मिली और 1 ही रन पर संतोष करना पड़ा यहाँ पे जहूर को। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 42 रन।
14 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 56 रन प्रोजेक्टेड स्कोर हमें यहां पे नजर आ रहा है, और 56 रन काफी नहीं हो सकते। इस वजह से इस अंतिम ओवर में बल्लेबाजों को अपने बल्ले का फ्लो बढ़ाना होगा और दो तीन बड़े स्ट्रोक यहां पे कम से कम लगाने होंगे। और ये बवंडर आ चुका है मैदान में, ये स्ट्रोम आ चुका है। थोड़ी देर के लिए यहां पे रुकना होगा, मैच को रोकना होगा, इस मैदान को बनाने में बहुत मेहनत की है और इसी वजह से हरी हरी घास मैदान के अंदर है और इसी वजह से मैदान में देखिए किसी भी तरह की धूल मिट्टी उड़ती हुई हमने नहीं देखी। जो दूर से हवा लेके आई उसे लेके चली भी गई, और इसी वजह से ग्रीन टॉप होना बेहद ज़रूरी होता है। मैं यही गुजारिश करना चाहूँगा यूनाइटेड क्रिकेट क्लब के सारे सदस्य और उनके सभासद उनसे कि हमेशा यहाँ पे पानी वगैरह देते रहे तो ये ग्रीन टॉप और ग्रीन होगा। और अगर खिलाड़ी कैच पकड़ते हुए यहाँ पे गिरता है तो भी यहाँ पे चोटिल होने की संभावना नहीं है, इतना ये खूबसूरत ग्रीन मैदान। चौथे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है अक्रम। अक्रम आए हैं, आहा ये देखिए अक्रम का परफेक्शन, क्लास गेंदबाजी, दो टांगों के बीच में ये गेंद थी। फिर से एक बार यहाँ पे क्रैम कर दिया था जहूर को, जहूर के पास कोई जवाब नहीं था, अपने बल्ले को तिरछा करके उस गेंद को फ्लिक करना चाहते थे मगर साफ बोल्ड हुए, और इसी के साथ ये तीसरा झटका। नए बल्लेबाज इब्राहिम स्ट्राइकिंग गेंद पर 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। अंतिम ओवर यहां पे प्रगति पर, अंतिम ओवर की अभी भी 5 गेंदें आना बाकी क्योंकि पहली गेंद पर खंबा उखाड़ दिया था। जी हां, इस पर दबाव उसी तरह से गेंदबाजी करने की कोशिश, थोड़ा सा गलत अंदाजा और फुल टॉस दे बैठे और उस फुल टॉस का पूरा पूरा फायदा उठाया है और 6 में तब्दील कर दिया है। टीम ने अकाउंट ओपन किया है इस छक्के के सहायता से और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 48 पर, और अपने इरादे स्पष्ट किए हैं इब्राहिम ने। जी हां, आगे निकले डांसिंग डाउन द विकेट, मगर मुझे लगता है शायद यहाँ पे उन्होंने अपने आप को यॉर्क किया है क्योंकि गेंद उनके टांगों में थी मगर उसने बहुत ही ज़बरदस्त फ्लिक रिस्ट को अपने रोल कर दिया था और फ्लिक किया था मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 49 रन, 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। आहा हा, ये तो फोटो फ्रेम करके रखे, लाजवाब ये स्ट्रोक था, जैसे गेंद आई पूरी तरीके से तैयार थे और उसे स्क्वायर लेग की दिशा में स्वीप बनाकर खेला है ये गेंद। फिर से एक बार अक्रॉस द लाइन हॉरिजॉन्टल स्ट्रोक यहां पे देखने को मिला मगर वहां पे थोड़ी सी देरी और ये दूसरे रन की मंजूरी, दूसरा रन भी इब्राहिम ने चुरा लिया। ये होना चाहिए दोस्तों, और इसके लिए आपको हमेशा ताक में होना, हमेशा तैयार रहना होगा और इसके लिए अपने बॉडी को भी उस तैयार करना होगा, प्रैक्टिस करनी होगी, स्टैमिना बढ़ाना होगा, मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी,
और ये मेहनत उनकी रंग लाती हुई, इतनी कड़क धूप में दो दो रन बनाना, तीन तीन रन बनाना, बार बार दौड़ लगाना आसान नहीं है, क्योंकि हम थोड़ी देर के लिए अगर टहलने भी जाएंगे ना तो इस धूप की धूप से परेशान हो जाएंगे। मगर इन खिलाड़ियों की तैयारी देखिए, इन खिलाड़ियों को जब खेलते हुए देखते हैं तो ऐसा लगता है कि बहुत ही आसान है, मगर ये आसान नहीं है, बहुत मुश्किल है, इसके लिए बहुत वक्त देना पड़ता है। जी हाँ, इसमें दबाव ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई होगी, हवा के साथ साथ घटा के संग संग ये गेंद सड़क कड़क, छह रन। ओवर की समाप्ति हो चुकी है, 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले बल्लेबाजी करते हुए और 62 रनों का लक्ष्य रखा है। हर ओवर में 15.50 के औसत से यहां पर रन बनाने हैं। हमारे ऑफिशियल अंपायर बिलाल सर और उसके साथ अमित वाडकर सर यहां पे अंपायरिंग की जिम्मेदारी को अंजाम दे रहे हैं। बहुत ही अच्छी अंपायरिंग रही है, लगातार तीसरा यह दिन इस प्रतियोगिता का, कल आखिरी दिन होगा और कल एक से बढ़कर एक गांव से टीम यहां पे इनवाइट किए गए हैं। और स्पेशली मैं याद दिलाना चाहूंगा कि किरण पवार जो कि ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट में खेलता हुआ नज़र आता है, उसके गांव की सावड़ेश्वर सावड़ा इस नाम की टीम इस मैदान में या इस टूर्नामेंट में शिरकत कर चुकी है। कल उन्हें खेलते हुए हम अपनी आंखों से देखेंगे, अक्षय पवार होंगे, किरण पवार होंगे, उसी के साथ अलीबाग से बिलोंग करने वाली हशिवरा टीम भी होगी, अलीबाग से बिलोंग करने वाली सुमेध पत्रे की थर्ड टीम भी होगी, और भी बहुत ही बढ़िया प्लेयर्स यहां पे खेलेंगे, जैसे कि निखिल पारवे यहां पे अपनी टीम के ज़रिए से उतरेंगे, उसी के साथ योगेश पेंडकर को यहां पे आप खेलते हुए देखोगे। तो कल क्रिकेट का जबरदस्त यहां पे लुप्त उठाने के लिए हम सभी तैयार हैं। चलिए दोस्तों, फिर से एक बार दूसरे सत्र के लिए जाएंगे, उसके पहले यहां पे टॉस किया जाएगा। नमस्कार मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीचा एक सामना आपल्या समोर येतोय, दिलशाद वलवते विपक्ष युनायटेड क्रिकेट क्लब महाड। दोन्हीही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दिलशाद वलवते या संघाने पहिला सामना जिंकला होता आणि पुरार या संघाला हरवून युनायटेड क्रिकेट क्लब महाड यांच्या समवेत यांच्या सोबत आपण त्यांचा दुसरा सामना पाहणार आहोत। दोन्हीही संघांचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर टॉस करूया। या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे। युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, दिलशाद वलवते संघाचे संघनायक। या मधल्या वेळेमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे। मी विनंती करतोय पुन्हा एकदा दिलशाद 11 वलवते संघाला, त्यांच्या संघनायकाला, की टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा, सामना सुरू होतोय। वलवते टीम से कर्णधार
या इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे, प्लीज आम्हाला सहकार्य करा। दिलशाद 11 वलवते संघाचे कर्णधार, चला लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करा आणि टॉस करायचा आहे। सन्माननीय असद भाई काजी क्रिकेटचे चाहते आणि आमचे सपोर्टर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे। दिलशाद 11 वलवते संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत आणि युनायटेड संघाचे कर्णधार अरसलान पल्लवकर, या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल। हेड इज कॉल एंड इट इज हेड। टॉस आपने जीता है सरफराज भाई, आपका फैसला क्या होगा? टॉस जीत के पहले फील्डिंग लेंगे। ओके, तर मित्रांनो इथे नाणेफेकीचा कौल हा दिलशाद 11 वलवते संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि युनायटेड संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। सामना सुरू होतोय, वळूया कॉम बॉक्स मध्ये। धन्यवाद। थँक्यू सो मच एसएनजी मर्चंट सर। आपण पाहतोय सेकंड इनिंग महत्त्वाचा खेळ, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। एका बाजूला टीम आझाद वरण त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम जुई वॉरियर्स टॉस जिंकला होता। वरण संघानं बॉलिंग केली, धावा थांबवल्या 62, पाठलाग करायचा। आता पहिलाच बॉल लढवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, अमीर ऑन स्ट्राइक पाला मिळतील। महत्वाचे खेळाडू आझाद वरण संघाचे आणि अमीर मात्र पहिलाच बॉल आता डॉट खेळताना पाहायला मिळालेत। धावा बनवायच्यात 62 धावांचा पाठलाग करायचे, सर्वाधिक मोठी धावसंख्या या मॅच मधली आता ती बघायला मिळेल वरण संघाच्या विपक्षामध्ये। याही वेळेला रनवे मध्ये प्रॉब्लेम, बॉलर थांबलेत, मागे जातील, पुन्हा नव्यानं चेंडू टाकण्याचे प्रयत्न करतील यात तेव्हा मात्र शंका नाही आहे। एक दमदार स्पर्धा आहे महाड चॅम्पियन ट्रॉफी आज आपण अनुभवतोय, युनायटेड क्रिकेट क्लब आयोजित। पुन्हा बॉलर थांबलेत, असा प्रेशर आहे, हा दबाव आहे संपूर्ण या मॅचचा, पण प्रेशर धरला नसा नाही जावा। कारण की बघा, पहिलाच बॉल तुम्ही जर डॉट टाकता पण तदनंतरचे पुन्हा दोन बॉल टाकत असताना तुम्ही थांबता, तर या मॅचमध्ये इथून पुढे काहीतरी नवीन घडणार आहे। यस, निश्चित, समोरचा बॉल होता, आमिरचा फटका फसलाय का पावं लागेल, नाही आमिरच्या फटक्यामध्ये होतं वजन। या वेळेला धावा मिळतील अर्ध डझन, वायडिश मिड विकेटला 6 षटकार। आक्रमण झालं, संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचवली। बॅट्समन आहे तमीर, हा बॉल बघा ना, टप्पा पडतोय काय बाहेर निघतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय, एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा ना पाहायला मिळेल। एकेरी दावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते। 7 धावा धावफळकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील। पुढचा बॉल, याही वेळचा चेंडू समोर होता अगदी रडार मध्ये, आता खूप दूर आणि त्याच वेळेला लांबच लांब ऑन साइडला हा षटकार। धावायतांना पाहायला मिळतात, आता हे आक्रमण होतंय आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना आम्ही हे या धावा बनवू शकतो हेच सांगत असताना हे फटके आता सजवताना पाहायला मिळतात। आमिर इज ऑन फायर, अगदी आक्रमण चढवणारा खेळ आमिरचा पाहायला मिळतं। याही वेळेचा बॉल, बॅटची आतली कडा घेतली, बॉल आत आला होता अगदी एस्टनच्या बाजून, बॉल शॉर्ट पण लिगला निघाला, एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल। एका जवळवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय या संपायर। रन नाही आहे ना, येस ओके, एकही धाव नाही आहे हेच कळलं जाईल पंचांच्या माध्यमातून। इथे मात्र डॉट बॉलचा कॉल होता, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते।
बघा पुन्हा रनवे मध्ये प्रॉब्लेम, पुन्हा बॉलर थांबलेत, मागे चाललेत आणि धावाही खूप साऱ्या खर्च करताना बघायला मिळालेत. धावा खूप खर्च झाला त्या ओव्हरमध्ये, कारण की आता बघा धावा थांबवायच्या तिथे दोन षटकार आले, एक वाईड आला, पण त्या पलीकडे दोन डॉटही बॉल पाहायला मिळालेत. पुन्हा आमिर, आमिर, आमिर आणि आमिरचं आक्रमण, याही वेळेला धावा मिळतील सहा, हा येईल षटकार. पाहायला मिळतात पुन्हा धावा येतात आणि धावा बनल्या जातात. आमिर आक्रमण करतील. आता हा ट्रॅकर बॉल बॅटच्या स्टिकरला लागला होता, बराच वेळ हवेमध्ये, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीयेत, वाईडीचे क्षेत्ररक्षक पळतील ना. तदूर मात्र दोन धावा अर्जित झाला, दोन धावा कंप्लीट झाला. दुहेरी अंकाच्या सय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतीय. टीमचं धावफलक तब्बल 21 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतंय. 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट, एकही बॅट्समन न आउट होता. 21 धावा धावफळकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर या 62 पाठलाग करताना खूप चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात मी म्हणेन. कारण की बघा इथून पुढचा प्रवास आहे ना तो मात्र चालू ठेवायचा असेल. बॅटिंग करत असताना टीम आझाद वरण संघाला जो खेळ चालू आहे त्यांचा, तसाच खेळ चालू राहिला तर या संपूर्ण मॅचचं चित्र ते मात्र 3 षटकामध्ये सुद्धा पलटून देतील आणि या मॅचचा रिझल्ट आपल्या हातामध्ये देतील. ही ताकद आहे वरणकरांकडे आणि ही ताकद आहे आझाद वरण टीमकडे. एक चांगल्या संघाची बांधणी, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन, ॲज अ ऑलराऊंडर चांगल्या पद्धतीचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. पण त्याही पलीकडे जुई वॉरियरच्या टीमकडे सुद्धा त्या ताकदीचे खेळाडू आहेत, पण त्या पद्धतीची गोलंदाजी होतच नाही आहे या संपूर्ण मॅचमध्ये. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल, गोलंदाज सज्जवताना पाहायला मिळतील. महत्त्वाचे गोलंदाज आहेत इब्राहिम. इब्राहिमचा हा बॉल हवेत खेळला, अल्तामाचा फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शेवटी आले होते पण जज करण्यामध्ये कमी राहिलेत. नक्की बॉल कुठे चाललाय, कुठे टप्पा पडेल, तदूवर मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी दोन धावा या मात्र कंप्लीट केलेल्या बघायला मिळतात. येस, या दोन धावीच्या सय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 23 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू बघा, या आधी मिस्ट्रोक होता, या आधी बॉल हवेत होता आणि अगदी मैदानाच्या आत होता, पण आता बॉल हवेतही आहे पण मैदानाच्या बाहेरही आहे. यावेळेला 6 धावा मिळतील. षटकार येतात, धावा बनला आणि धावांचं रतीपही उभारण्यात आलं. बघा 62 धावांचा पाठलाग करायचा आहे ना, त्याचा पूर्णपणे पाठलाग. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर कर्पूर समाचार मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करणारी टीम घेताना पाहायला मिळतीय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, मिस स्ट्रोक झाला पुन्हा हवेमध्ये, ते क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता कोणतीही चूक करणार नाहीयेत फलंदाज बाद. अल्तमस सारखा महत्वाचा खेळाडू इथे मात्र बाद होताना पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतंग डीजे. वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 29 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती लागलेला पाहायला मिळतील. 29 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. 15 चेंडू आणि अजूनही 33 धावांची आवश्यकता सामन्याला जिंकण्यासाठी. टीम आझाद वरण संघाला न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होताना पाहायला मिळतात. बॅट्समनचं नाव आहे अक्रम, ज्यानं आणलेत मोडी सारे विक्रम, त्याचं नाव आहे अक्रम. येस, अक्रम या नावानं प्रभावित केलं. मागील मॅचमध्ये अक्रमनंच त्याचा खेळ दाखवला आणि अद्भुत बॅटिंग केली
आणि रुहा टीमच्या समोर एक चांगल्या पद्धतीचा टार्गेट उभारला होता, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा मात्र अक्रमचाही होता आणि तोच अक्रम आता स्ट्राइक इंडला आला. हाफ ट्रॅकर बॉल नाका तोंडा जवळून जाणार होता, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. या बॉल यावेळेला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. एकही धाव मिळणार नाही आहे. चांगल्या पद्धतीचा चांगला लाईन आणि लेंथचा बॉल आता इब्राहिमचा बघायला मिळाला. ही गोलंदाजी अपेक्षित आहे अशा टप्प्यावरती, गोलंदाजी मिरिटवरती गोलंदाजी तुम्ही करणं गरजेचं राहील. जर मॅचला जिंकायचं असेल, हारायचं असेल, तर कसेही चेंडू टाकले तरी धावा येणारच आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल. कमबॅक झालाय, डॉट बॉल आलाय, विकेटही आपलीकडे मिळाली होती. आता कमी गतीचा बॉल टाकला, अप्रतिम चेंडू, गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडला, बाहेर निघाला. यस, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. यस, व्हाईट बॉल आला. अंपायरचा इशारा फायनल राहील, अंपायर कॉल फायनल. कारण की बघा, पंच आहेत सरखरखत उन्हामध्ये, चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका पार पाडतात. एक दश पंच आहेत, अमित सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि निश्चित क्रिकेटचा दणगा अनुभव त्यांच्या पाठीशी सुद्धा आहे आणि चांगल्या पद्धतीची अंपायरिंग ते करताना पाहायला मिळतात. तरखरखत्या उन्हामध्ये 3 दिवस आम्ही त्यांना पाहतोय, आजचा 3रा दिवस आहे आणि यशस्वीरित्या चांगली अंपायरिंग हे तिन्ही पंच सुखरूपरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळालेत. सन्माननीय नंदू मांडे असतील, मग त्यांच्यासमवेत बिलाल इसाने आणि अमिता दवाडकर. वा, हा काय बॉल राहिला, टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स होता. अनेक उशीर घेणारा चेंडू अगदी खूप सारा वरून गेला. यस, पंचांचा इशारा येईल, 1 बाउन्सची वॉर्निंग इथे देण्यात येते. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही आहात. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर मात्र इथून पुढे तुम्हाला दंडित करण्यात येईल. षटकातील पुढे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 धावात. या ओव्हरच्या अजूनही एकच बॉल बाकी राहिला. वा, स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये बघायला किती मिळाला तर धावा 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा किती आलात तर फक्त आणि फक्त 8. काय बॉलिंग केली आहे, अद्भुत गोलंदाजी. 9 धावा आल्या होत्या. एक अप्रतिम गोलंदाजी, आकर्षक आणि अद्भुत असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू आता बघायला मिळतील ते तब्बल 12 बनवायच्या, त्या तब्बल 32. 12 बॉल 32ची गरज, 30 झाला, 32ची आता गरज राहिली आहे. बघा, जोपर्यंत अमीर आहे ना तो अमीर काहीही करू शकतो, जोपर्यंत अमीर आहे ना तो कधीही मॅचमध्ये आणू शकतो, आणि जोपर्यंत अमीर आहे ना तोपर्यंत आपण जर पाहिलं तर आशेचं किरण मरून आझाद वरण संघ त्याच्याकडे बघत राहील. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. गोलंदाजाचं नाव आहे आपण जर पाहिलं तर दानियल, महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि त्याला मात्र इथे आमंत्रित करण्यात आलं आहे. ओव्हर नंबर आता 3 साठी. दानियल कशी गोलंदाजी करतील याकडे आपण लक्ष वेधूया. दानियलचं षटक कसं असेल हे आपण पाहूया. तिथे दानियलला धावा थांबवायच्यात, अगदी 15च्या आतमध्ये त्याला धावा कमी खर्च कराव्या लागतील, तर आणि तरच ही मॅच बनेल टीम जुई वॉरियर संघाच्या बाजूनं. आणि एकाद विकेट, मग अमीर असेल किंवा मग अक्रम असेल, या 2 फलंदाजांमध्ये एका फलंदाजाला थांबवावं लागेल. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. पहिला बॉल दानियलचा, रेड मोर द विकेट. पहिलाच बॉल खोलात टाकला. वा, काय क्लासिकल अंदाजाचा फटका, अमीरचं आक्रमण डीप एस्ट्रा कव्हरला. 6. एकच सांगतात, किती समोर येऊ द्या त्यांना, मी आज एकटा बास होईन. कारण की बघा, अगदी तसा खेळ तो करतोय, तशी बॅटिंग त्यानं दाखवली आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. अद्भुत खेळ त्यानं करूनही दाखवलेला आहे. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल होता, त्याला आधीच ओळखलंय. आता लॉंग ऑफच्या वरून खूप दूर लांबच लांब जाणारा आमिरचा A1 क्वालिटीचा षटका.
षटकारांच्या सहाय्याने तब्बल 42 धावफळकावरती लागल्यात. आमिर का बॅटिंग करतोय संघाला अगदी विजयाच्या समीप घेऊन जाताना आमिर पालमियाला. यस मॅच बोलवलंय सर घ्या. काय आहे तेच पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल जिथे दानियल आत्ता पूर्ण या मॅच मध्ये महागडे ठरलेत. मॅचची सिच्युएशन हँडल करण्यासाठी दानियलला बोलवलं होतं पण अगदी या मॅचचे चित्र पलटून दिलेत दानियलनं. 2 षटकार खर्च केल्यानंतर आत्ता येणाऱ्या 4 बॉलमध्ये त्याला कमबॅक कमबॅक आणि कमबॅकच करून द्यावं लागेल तर आणि तरच आता जुई वॉरियर संघाची स्थिती मजबूत स्थितीमध्ये येईल अन्यथा कुठेतरी ढासळलेली पाहायला मिळेल. याही वेळेचं आक्रमण पण आमिर सांगतोय मी थांबायला तयार नाहीये. याही वेळेला समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका 6 धावांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये राडा केला ना त्या खेळाडूचं नाव आहे आमिर. काय बॅटिंग करतो बॅक टू बॅकचे 3 त्यानं ठोकलेत. अजून 2 आले ना तर या मॅचचं चित्र या मॅचचा रिझल्ट याच ओव्हरमध्ये लागेल. यस आमिर इथून पुढे अर्धशतकाच्या पुढे चालतात. हा बॉल बघा सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. आता आमिरचं कौतुक करावं लागेल. एकदा मियाली एका सावरती समाधान मांडतील पण त्या पलीकडे त्यांनी एकदा घेतली आहे ना ती खूप सारी महत्त्वाची राहिली आहे. अमितला आता कळून चुकलं आमिर याला कारण की आमिर आपण जर पाहिलं तर 3 षटकार मारले 3 बॉलमध्ये 18 धावा आला 3 चेंडूमध्ये 3 सिंगल जरी आला ना तरीसुद्धा या मॅचमध्ये आत्ता बोल बाला तो मात्र आझाद वरण टीमचा असेल. पण आमिरला विश्वास आहे 11 तोही एकात मोठा फटका खेळेल. बघा अक्रमनं मोठा फटका खेळलाय पण तो हवेतच राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणी त्यांनी पकडली एक कॅच. एक महत्वाचा खेळाडू अक्रम मैदानाच्या बाहेर. येस आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दानिश दाखल होताना पाहायला मिळतात. दानिश खेळपट्टीवरती दाखल झालेत आणि आता दानिश यांनाही धावा बनवाव्या लागतील. आमिरला साथ द्यावी लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही या मॅचमध्ये 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावांची गरज. दानियलला कमबॅक करावं लागेल. 7 बॉल 13 गरज असताना हलका स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फलंदाज बाद. आता येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल 13 मॅचमध्ये अजूनही बरंच काही बाकी आहे. जर तर पहिल्या 3 चेंडूमध्ये आमिर रुपी वादळाला जर थांबवलं गेलं ना तर आणि तरच या मॅचमध्ये जुई वॉरियर संघ इथून जिंकू शकतो. अन्यथा आमिरकडे एवढी ताकद आहे तो शेवटच्या 3 बॉलला सुद्धा मॅचला संपवू शकतो. हा खेळ त्याचा आपण सातत्यानं बघितला आणि आजही तोच खेळ तसाच्या तसा आमिर याही मैदानावरती करताना आपण बघतोय. 6 बॉल आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये. तब्बल आपण जर पाहिलं तर 13 धावांची.
चला स्पीडअप के विनंती करतो यानंतरची पुढची मॅच आपल्याला खेळवायची आहे. एका बाजूला टीम युनायटेड क्रिकेट क्लब महाड, आयोजक त्यांच्या विपक्षामध्ये दिलशाद व लवते. आमिर खेळतोय एकटा 39 आकड्यावरती, 10 चेंडू 39 वरती आमिर खेळतोय. इथून पुढे त्यानं जर एकट्यानं या धावा बनवल्या तर निश्चित अर्धशतकही त्याचं पूर्ण होईल. आडवा बाटनं खेळायचं होतं स्ट्रोक, वाईडिश मिड विकेटला बॉल चालला वेगानं, क्षेत्ररक्षक थोडे मी झाले आणि चेंडू सोबत खेळताना पाहायला मिळाले अल्तमश. त्यांनी केलेली ही चूक देऊन जाईल समोरच्या टीमला 2 धावा. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळाला. अब्दुल होते बॉलच्या खाली, चांगली फिल्डिंग त्यांनी केली मात्र तिथे आपण जर पाहिलं तर थोडे फंबल झाले, त्याचा फायदा आमिरनं उचलला. याही वेळचा हाफ ट्रॅकर बॉल आताही आपण जर पाहिलं तर इथे एकही धाव घेतली जात नाहीये. आणि त्याच वेळेला इथे मात्र डॉट बॉलची सांगता. मी म्हटलं ना आमिरला तुम्हाला थांबवावं लागेल तर आणि तरच आता जुई वॉरियर जिंकू शकते. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. आमिर आलेत 41 वरती, संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता 11 स्वतःच्या अर्धशतकासाठी 9 धावांची. पुढचा बॉल 4 चेंडू 11 गरज, मॅच रंगली आहे सामना महत्वाच्या क्षणी आणि आमिरचा हा झेल. बॉल हवेत राहिला, नो मॅन्स लँड मध्ये पडला, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट. मॅच मध्ये ट्विस्ट आला, आमिरचे फटके आता हवेत राहायला लागलेत. म्हणजे गोलंदाज संघर्ष करतात पण त्याही वेळेला या मॅचमध्ये ट्विस्ट बाकी राहिला. 3 बॉल आता 9 धावेची आवश्यकता सामन्याला जिंकण्यासाठी. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू, कोण जिंकेल या मॅचला? या बऱ्याच घडामोडी बाकी राहिल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून जिंकलात तर महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 या भव्य दिव्य स्पर्धेचा प्रवास चालू राहील. इथून हरलात तर महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेची वाट 2025 पर्यंत बघावी लागेल यात ते मात्र शंका नाहीये. 9 धावांची गरज, 3 बॉलमध्ये 3 चेंडू 9 धावा भोवतील का, बनला जातील का, पाण्याची मागणी केली जाते. आमिरवरती सुद्धा प्रेशर क्रिएट झाला, आता दबावाखाली तोही सापडला. पण आज जे काही घडतंय त्याच्याही पलीकडे उद्या काय घडणार आहे याकडे आज आपण लक्ष देणार आहोत महाड चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. अनसला कोण विसरेल, त्यानं अगदी किरण पवार, मग सुमेध पत्रे असतील, प्रसाद पाटील, उद्या निखिल पारवे, योगेश पेनकर, हे सगळे खेळाडू बघायला मिळतील आणि त्याच वेळेला अक्षय पाटील सुद्धा. जऊर बॉलिंग मार्गवरती जर या मॅचला जिंकवतात तर नाजीमभाई मुरुडकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल बॉलरला. आणि जऊर जर मॅच जिंकवतो तर 500 रुपयाचा कॅश प्राईज हाफी साहेब यांच्या वतीनं असेल. यस, मॅच महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल, महत्वाची मॅच आणि आता या मॅच मध्ये काय घडतंय. आमिरचा फटका इथेही फसला, एकच धाव मिळाली आणि एका जावेवरती समाधानही मानलाय. मॅच काय होती आणि आमिरनं स्ट्राईकही नाही घेतली आहे. बघा या मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा आलाय कारण की आता 2 बॉल 8 धावेची गरज. जुई वॉरियरचा कमबॅक झाला, 6 बॉल 13 धावा बनत असताना आता जुईकरांचा बोलबाला या मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 2 बाकी, 8 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत चुरत सगळं काही चिकाटी वाढली आहे कारण की स्पर्धाच रंगतदार आहे महाड चॅम्पियन ट्रॉफी. कालही अशा स्वरूपाच्या मॅचेस बघायला मिळाल्या. कालही 2 बॉल 8 वरती मॅच आली होती, पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि 1 बॉल 2 गरज असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडला होता आणि तिथे मसला टीम जिंकली होती. 2 बॉल 8 धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार स्पर्धा, तिसरा दिवस शेवटाकडे वळतोय आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना
आता आपल्या भेटीसाठी आला आहे. आज या स्पर्धेमध्ये एक सेमी फायनल, पहिली सेमी फायनल या स्पर्धेची खेळताना आपल्याला आयोजकही पाहायला मिळतील. महत्वाचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक हवेत आलाय आणि बॉल कुठे चाललाय, हवे सोबत हवाई सफर करण्यासाठी. बघा कालचीच मॅच पुन्हा आठवावी लागेल, जिथे षटकार आला होता, दोन बॉल आटला आणि अशीच मॅच एक बॉल दोन वरती आली होती. पण आता जुई वॉरियर्स की आझाद वरण, कोण जिंकेल कोण हारेल, एक बॉल दोनची गरज, स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. ना विकेटचा विचार ना टॉसचा विचार, या दोन धावा तुम्ही कशा बनवता ना याचाच केला जाईल आता विचार. येणारा एक बॉल दोन धावीची आवश्यकता महत्वाच्या मॅचमध्ये. रोमहर्षक सामना, महाड चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा ही कशासाठी भरवली जाते, यस निश्चित प्रत्येक खेळाडूची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा यश आणि त्याच वेळेला त्यांचा उत्साह, सगळं काही एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि निमित्त आहे महाड चॅम्पियन ट्रॉफी, युनायटेड क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. यस कंपल्सरी जैसा. एक बॉल दोन धावा, बॅट्समन आहेत समोर रिजवान, आणि हा बॉल कसा आहे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. यस पंच काय आहे, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय, सामना काय असेल सर, पंच निर्णय देत आहे की निर्णय झालाय. यस निर्णय स्टॉप आहे, पेंडिंग आहे, निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. यस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येईल. जागेवर बसायचं सगळ्यांनी, आपापल्या जागेवर थांबा, पंच निर्णय कळवतील. जर डॉट असेल तर जुई ओरियर जिंकेल, जर वाईड असेल तर एक बॉल दोन वर, एक बॉल एक वरती मॅच पुन्हा येईल. यस डॉट बॉल असेल, जुई संघ, जुई ओरियर संघ इथे जिंकला, विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमिर शेवटपर्यंत खेळले पण शेवटच्या क्षणी आमिरच्या हाती सुद्धा काय आलं तर तेच अपयश आलं. हरकत नाहीये, विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक, दोन्ही संघांना पुढील वाटच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यस या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच, यस जौर यायचा आहे